água. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भगवान परशुराम की जय। माझं नाव डॉक्टर अरुण कुलकर्णी, अध्यक्ष ब्राह्मण समाज धरणगाव। धरणगाव येथील बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगाव शाखेत, जळगाव जिल्ह्यातला धरणगाव एक गाव आहे, त्या गावातला संघ आहे आमचा। त्याच्यातर्फे हल्ली काय होत आहे की ब्राह्मण समाजाला जो उठतो तो ठोकत असतो, किती ठोकणार तुम्ही ब्राह्मण समाजाला? याच्याकरता आता जे 19 तारखेला उरण इस्लामपूर येथे जे लेक्चर म्हणजे कार्यक्रम होता, एक जाहीर कार्यक्रम होता रात्रीच्या वेळा, आणि त्या कार्यक्रमात अमोल मिटकरी यांनी, आमदार आहेत ते, फार जबाबदार व्यक्ती आहे, आमदार म्हणजे काही साधी व्यक्ती नाही, फक्त त्यांनी बोलताना फारच समाजात व्यवस्थित बोललं पाहिजे, पण आमदार असून सुद्धा त्यांनी हनुमान चालीसाबद्दल आणि ब्राह्मण समाजाबद्दल, आणि ब्राह्मण समाजामध्ये जेव्हा लग्न लावतात त्यावेळेला ते कन्यादान असतं, तो अत्यंत पवित्र आपला पाल म्हणजे बाप असतो, मुलीचा मुलीचं दान करत असतो, याचा त्याने विचित्र अर्थ घेतला आणि अतिशय वाईट तऱ्हेने त्याने आपल्या भाषणात सांगितलं आणि ब्राह्मण समाजाचा अपमान केला, आमच्या पुरोहित संघाचा, पुरोहित जे आहेत आपल्या संबंध महाराष्ट्रात त्या सर्वांचा त्याने अपमान केला। अशा व्यक्तीला आपल्या शासनाच्या आपण जाणार होता त्या शासनाकडे आणि त्यांना गुन्हा त्यांच्यावर नोंदवला पाहिजे। मी तर त्याचा आता सर्वांच्यातर्फे जाहीर निषेध करतो आणि अशा व्यक्तींना जी काय शिक्षा होईल ती झालीच पाहिजे, कडक शिक्षा झाली पाहिजे त्यांना। मी किरण सुधाकर अग्निहोत्री, या ठिकाणी इस्लामपूर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या भर सभेत त्यांचे आमदार अमोल मिटकरी हे नेहमीप्रमाणे ब्राह्मण समाजाला टार्गेट केल्याशिवाय त्या ठिकाणी सुद्धा ते चुकले नाहीत। जे त्यांनी पवित्र दान म्हणजे जसं रक्तदान, अन्नदान आणि कन्यादान हे तिघही पवित्र शब्द होते, त्या कन्यादान या शब्दाचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि ज्या जो मुलीचा बाप हा आपला कन्यादान करतो अशा पवित्र या सर्व बापांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि नेहमीच हे ब्राह्मण समाजाबद्दल कायम काही ना काही बोलत असतात। त्यांनी ब्राह्मण समाजाची पूर्ण देशातील ब्राह्मणांची त्यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना कडक शिक्षा व्हावी ही आम्ही शासन दरबारी या ठिकाणी धरणगाव बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे, त्याचप्रमाणे महिला गार्गी महिला मंडळ यांच्यातर्फे
आम्ही त्यांना निवेदन देऊन सरकारी दरबारात त्यांना मोठी शिक्षा व्हावी यासाठी आम्ही आता निवेदन द्यायला जात आहोत. मुर्दाबाद. 19 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अमोल मिटकरी याने जाहीर सभेत आणि त्यांचे मंत्री स्टेजवर असताना हिंदू धर्माची पूर्ण किल्ली उडवलेली आहे त्यांनी. त्यांनी तिथं श्री बजरंगबली, श्री गणपती यांचे या देवाधर्माचे नावं घेऊन तो त्याच्यानंतर कन्यादान हे जे हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाचं हे आहे त्याच्यावर उतरला आणि त्याच्यावर त्याने सांगितलं मम भार्या समर्पयामी. आता मम भार्या समर्पयामी हे जे तो बोलला हे म्हणजे ब्राह्मणांच्या श्लोकात हिंदू धर्मात कुठेच असं याचा उल्लेख नाही आहे. म्हणजे त्या मूर्खाला अक्कल आहे का नाही, नॉलेज आहे का नाही आमदार म्हणवणारा माणूस, तर त्याने असं म्हणून तर त्याचा अर्थ असतो मम भार्या समर्पयामी याचा अर्थ असा होतो का माझी बायको मी तुला समर्पित करतो. त्याच्यात बायकांचा पण त्याने अपमान केलेला आहे. तर याच्यावरून ब्राह्मणांचाही अपमान झाला आहे. ब्राह्मणांचाच नाही तर पूर्ण हिंदू धर्माचा त्याने अपमान केलेला आहे. म्हणून म्हणून त्या मिटकरीवर आम्ही लंडगाव पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यावर कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ते पोलीस स्टेशनला विनंती केलेली आहे. याच्यानंतर आम्ही तहसीलदारकडे जातो आहे.